श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। हिंदू धर्मात गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे। असे मानले जाते की भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी येते। याशिवाय गुरुग्रह, ज्याला देवांचे गुरु म्हटले जाते, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरुवारचा दिवस शुभ आहे। जो कोणी गुरुवारी विधीपूर्वक पूजा करतो त्याला गुरुग्रहाशी संबंधित शुभ परिणाम प्राप्त होतात, ज्यामुळे घरामध्ये समृद्धी येते आणि कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो। गुरुग्रहाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन सकारात्मकतेने भरलेले असते। कधीही आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत नाही। कामाच्या ठिकाणी मान सन्मान वाढतो, दीर्घायुष्य प्राप्त होते आणि वैवाहिक जीवनही आनंदी राहते। आपण गुरुवारच्या दिवशी काही उपाय व काही सेवा या आवर्जून केल्याच पाहिजे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती येईल। पण गुरुवारच्या दिवशी आपण काही कामे चुकूनही करू नये की ज्याचा आपल्याला आयुष्यभर पश्चाताप होईल। भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून चुका या होऊन जातात आणि त्यानंतर आपण म्हणतो की मी भरपूर सेवा देखील केली पण तरी देखील मला त्याचे फळ काही मिळाले नाही। मग गुरुवारच्या दिवशी कोणती कामे करावीत, तसेच कोणती कामे आवर्जून टाळावीत याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका। प्रत्येकालाच वाटते की आपला गुरुग्रह हा बलवान असावा आणि जर आपला गुरुग्रह हा बलवान नसेल तर आपल्याला अनेक अडचणी अडथळ्यांचा सामना करावा लागतो। तसेच आपण जी काही मेहनत घेत असतो त्या मेहनतीचे फळ देखील आपल्याला मिळत नाही। अगदी खूप मेहनत घेत असतो पण आपल्याला त्याचा मुबलक पैसा हा मिळत नाही। तर आपल्याला गुरुवारी कोणती कामे करायची नाही? पहिल्यात सर्वात प्रथम म्हणजे गुरुवारी आपण कोणतीही अडगळीच्या वस्तू घराबाहेर काढायच्या नाही। मग आपण भरपूर वेळा साफसफाई करत असतो आणि कधीकधी अशा वस्तू असतात किंवा अशी जागा असते की तिची साफसफाई आपण 15 दिवसातून एकदा करतो किंवा महिन्यातून एकदा करतो। तर अशी जी काही जागा आहे, मग तुमची स्टोरूम असेल किंवा दुसरी कोणतीही जागा असेल, तर त्या जागेची साफसफाई आपण गुरुवारी चुकूनही करायची नाही। तुम्ही दुसऱ्या कोणत्याही वारी करू शकता पण गुरुवारी आपण आपल्या घरातील अडगळीच्या वस्तू या घराबाहेर काढायच्या नाही किंवा तिथे साफसफाई करायची नाही। तसेच आपल्या घरामध्ये खूप जाळेजळमटे झालेली असतात, मग गुरुवारच्या दिवशी आपण ही जाळेजळमटे देखील काढू नये। घरातील आपण कचरा काढू शकता पण घरामध्ये अशा काही वस्तू असतात की आपण तिथे कधीतरी साफसफाई करत असतो तर ती साफसफाई आपण गुरुवारी करायची नाही। आपण जर असे केले तर आपल्याच मुलांच्या अभ्यासामध्ये अडचणी अडथळे येत असतात, त्यांच्या नोकरीमध्ये अडचणी अडथळे येतात, कारण की गुरुवारचा दिवस हा गुरुग्रहाशी संबंधित आहे। उलट आपण या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करावे। विष्णू सहस्रनाम अगदी पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या, अगदी श्रवण केलं तरी पण चालेल। किंवा तुम्ही दिवसभरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरी पण तुम्हाला भगवान विष्णूंची कृपा नक्कीच प्राप्त होईल। तसेच आपण गुरुवारी काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही। अगदी घरातील लहान मुले असतील त्यांना देखील गुरुवारच्या दिवशी तुम्ही काळे कपडे घालू नका, कारण की काळ्या कपड्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणामध्ये समावलेली असते। तसेच बाहेरून येणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती देखील काळा रंग हा शोषून घेत असतो, त्यामुळे गुरुवारी शक्यतो तरी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करावे। पत्रिकेतील गुरुग्रह बलवान होण्यासाठी गुरुवारी पिवळे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते। भगवान बृहस्पतीला पिवळा रंग खूप प्रिय आहे। अशा परिस्थितीत गुरुवारी पिवळे कपडे परिधान केल्याने साधकाच्या जीवनावर चांगला परिणाम होतो। अगदी तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे नसतील तर तुम्ही दिवसभर खिशामध्ये पिवळ्या रंगाचा रुमाल हा सोबत ठेवू शकता, यामुळे देखील आपला गुरुग्रह हा बलवान होत असतो। तसेच आपण गुरुवार
द्वारे चंदनाचा टिळा हा आवर्जून लावावा. पुरुषांनी आपल्या कपाळावर चंदनाचा टिळा लावावा तर महिलांनी आपल्या कंठावर चंदनाचा टिळा लावावा. यामुळे देखील गुरुग्रह हा बलवान होत असतो. भगवान विष्णूंच्या पूजेच्या वेळी त्यांना पिवळे फूल अर्पण करावे. भगवान विष्णूंना गुळ आणि मसूर अर्पण करा आणि पंचामृत आणि तुळशी तुम्ही ठेवू शकता. तसेच गुरुवारच्या दिवशी आपण केस आणि नखे देखील कापू नये, अगदी दाढी देखील करू नये. महिलांनी पुरुषांनी फेसियल देखील या दिवशी करू नये. अगदी तुमच्या घरातील लहान मुलांना जरी केस कापायचे असतील तरी त्यांचे देखील केस तुम्ही गुरुवारी कापायचे नाही. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही वारी कापा, मग तुम्ही शुक्रवारी केस कापले तर ते अति उत्तम असते. पण गुरुवारी आपण केस हे चुकूनही कापू नये. तसेच नखे देखील तुम्ही शुक्रवारी काढू शकता. आपण प्रत्येक गुरुवारी तुळशीला थोडंसं कच्चं दूध आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि असे दूध तुळशीला अर्पण करायचं आहे. अर्पण करताना आपण 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे भगवान विष्णूंचा तर आपल्याला आशीर्वाद हा मिळतोच, तसेच माता लक्ष्मीची देखील आपल्यावरती कृपा राहते आणि घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही. आपल्याकडे कुठून ना कुठून पैसा हा येत राहतो. त्यामुळे अगदी हा साधा आणि सोपा उपाय गुरुवारच्या दिवशी तुम्ही जरूर करा. तसेच गुरुवारच्या दिवशी महिलांनी केस देखील धुवायचे नाही. भरपूर वेळा आपलं एखादा व्रत असतं किंवा उपवास असतो, मग आपण गुरुवारच्या दिवशी केस हे धुत असतो. पण गुरुवारी चुकूनही केस हे धुवू नये. मग अगदी तुम्ही 11 गुरुवार करत असाल किंवा दुसरे कोणतेही व्रत करत असाल तरी पण गुरुवारी आपण केस धुवायचे नाही. गुरुवारी तर कपडे धुणे देखील वर्ज्य मानले आहे. पण आपल्या घरामध्ये ज्या काही जड कपडे असतील, मग गोधडी असेल, चादर असेल किंवा ब्लँकेट असेल, अशा ज्या काही जड कपडे आहेत ते आपल्याला गुरुवारी चुकूनही धुवायचे नाही. तुम्ही शुक्रवारी धुवा किंवा दुसऱ्या कोणत्याही दिवशी धुवू शकता, पण गुरुवारी आपल्याला हे जड कपडे घरातील धुवायचे नाही. तसेच गुरुवारी आपण फरशी देखील पुसायची नाही. भरपूर महिलांना सवय असते की प्रत्येक महिलेला स्वच्छता ही आवडतेच, पण आपण गुरुवारी फरशी देखील पुसू नये. अगदीच तुम्हाला खूपच खराब वाटत असेल तर जिथे खराब झालेलं आहे तिथे फक्त तुम्ही पुसून घेऊ शकता, पण पूर्ण फरशी आपण गुरुवारी पुसायची नाही. उलट गुरुवारच्या दिवशी आपण घराबाहेर गोमूत्र शिंपडावं, तसेच घरामध्ये गोमूत्र शिंपडू शकता. उंबरट्याचं हळदीनं लेपन करा, यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. तसेच माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा.